नमस्कार मित्रांनो, मी केदार भागवत आणि आजचा आपला टॉपिक आहे एन हार्मोनिक इक्विव्हलंट. नाव ऐकून तुम्हाला असं वाटू शकतं की हे खूप काहीतरी अवघड आहे, पण हे तितकं अवघड नाहीये. पण हा व्हिडिओ पाहण्याच्या आधी तुम्ही माझा बेसिक्स ऑफ इंडियन अँड वेस्टर्न म्युझिक हा व्हिडिओ पाहणं आवश्यक आहे. तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर ह्या व्हिडिओतलं तुम्हाला काहीही कळणार नाही. त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना हे सांगू इच्छितो की आधी तुम्ही तो व्हिडिओ पहा आणि नंतर परत हा व्हिडिओ पाहायला या. आता एन हार्मोनिक इक्विव्हलंट म्हणजे काय? तर एन हार्मोनिक इक्विव्हलंट म्हणजे एकाच कीची वेगवेगळी नावं. आपण हे ऑलरेडी डिस्कस केलंय की सी शार्प या कीचं दुसरं नाव डी फ्लॅट असतं, डी शार्पचं दुसरं नाव ई फ्लॅट असतं, एफ शार्पचं दुसरं नाव जी फ्लॅट असतं, जी शार्पचं दुसरं नाव ए फ्लॅट असतं आणि ए शार्पचं दुसरं नाव बी फ्लॅट असतं. सो याचाच अर्थ असा की सी शार्प आणि डी फ्लॅट ही जी एकाच कीची दोन नावं आहेत त्यांना म्हणतात एन हार्मोनिक इक्विव्हलंट्स. म्हणजे सी शार्प आणि डी फ्लॅट हे एन हार्मोनिक इक्विव्हलंट्स आहेत. सिमिलरली डी शार्प आणि ई फ्लॅट, एफ शार्प आणि जी फ्लॅट, जी शार्प आणि ए फ्लॅट आणि ए शार्प आणि बी फ्लॅट हे झाले एन हार्मोनिक इक्विव्हलंट्स. आता फोकस करूयात व्हाईट कीज वरती. दोन ब्लॅक कीजच्या ग्रुपच्या लेफ्ट साइडची जी पहिली व्हाईट की असते त्याचं नाव सी असतं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण या सीचं दुसरं नाव किंवा एन हार्मोनिक इक्विव्हलंट असतो बी शार्प. तो कसा बरं समजून घेऊया. तर सी ही की बीच्या थोडीशी उजव्या बाजूला किंवा बीच्या थोडीशी पुढे किंवा सीचा स्वर हा बी पेक्षा थोडासा शार्प किंवा चढा असतो म्हणून सीचं दुसरं नाव असतं बी शार्प. म्हणून सी आणि बी शार्प हे झाले एन हार्मोनिक इक्विव्हलंट. आता मी मगाशी म्हणल्याप्रमाणे डी ही की असते सी शार्पच्या पुढे, म्हणून डीचं नाव काय होईल की सी शार्प शार्प, कारण सी शार्प पेक्षा थोडीशी शार्प ही डी असते. म्हणजेच काय म्हणता येईल त्याला की सी डबल शार्प. म्हणून डीचं दुसरं नाव असतं सी डबल शार्प किंवा डी आणि सी डबल शार्प हे एन हार्मोनिक इक्विव्हलंट्स आहेत. आता वळूयात ई कडे. ई जर तुम्ही पाहिलीत तर ई असते डी शार्पच्या पुढे, म्हणजे डी शार्प पेक्षा त्याचा स्वर चढा असतो किंवा डी शार्प पेक्षा अजून शार्प असतो. म्हणजेच काय म्हणू शकतो आपण की ईचं दुसरं नाव आहे डी शार्प शार्प, म्हणजे डी शार्पला अजून शार्प केला की ई मिळतो आपल्याला. म्हणजेच डी डबल शार्प आणि ई हे झाले एन हार्मोनिक इक्विव्हलंट्स. आता बोलूयात पुढच्या कीकडे जिचं नाव आहे एफ. एफ कशापेक्षा थोडीशी शार्प असते किंवा कोणत्या कीच्या उजवीकडे असते किंवा कोणत्या की पेक्षा त्याचा स्वर चढा असतो, तर ई पेक्षा. म्हणून एफचं दुसरं नाव असतं ई शार्प आणि ई शार्प आणि एफ हे झाले एन हार्मोनिक इक्विव्हलंट्स. आता पाहूयात जीचा एन हार्मोनिक इक्विव्हलंट काय. तर जी ही की कशाच्या उजवीकडे आहे किंवा कशापेक्षा त्याचा स्वर थोडासा जास्त आहे किंवा चढा आहे किंवा शार्प आहे, तर एफ शार्प पेक्षा. म्हणजेच एफ डबल शार्प आणि जी हे आहेत एन हार्मोनिक इक्विव्हलंट्स किंवा जीचं दुसरं नाव आहे एफ डबल शार्प. आता बोलूयात ए कडे. हा जो ए आहे तो जी शार्प पेक्षा थोडासा शार्प आहे किंवा जी शार्प पेक्षा त्याचा स्वर चढा आहे किंवा जी शार्पच्या थोड्याशा उजवीकडे आहे तो, म्हणून त्याचं नाव असतं जी डबल शार्प. म्हणजे ए आणि जी डबल शार्प ही एकाच कीची दोन नावं झाली आणि ए आणि जी डबल शार्प हे झाले एन हार्मोनिक इक्विव्हलंट्स. आता पाहूयात बीचा काय एन हार्मोनिक इक्विव्हलंट असतो. तर बीचा एन हार्मोनिक इक्विव्हलंट असतो ए डबल शार्प. म्हणजेच बीचं दुसरं नाव असतं ए डबल शार्प. आत्ताच आपण शार्पच्या टर्म्समध्ये व्हाईट कीजचे एन हार्मोनिक इक्विव्हलंट्स पाहिले, पण ह्याच व्हाईट कीजचे फ्लॅटच्या टर्म्समध्ये पण एन हार्मोनिक इक्विव्हलंट्स असतात. सुरुवात करूयात बी पासून. तर बी जर तुम्ही पाहिलीत तर ती सीच्या थोडीशी डावीकडे असते म्हणून त्याचं नाव काय असणार सी फ्लॅट. सो बीचं दुसरं नाव किंवा एन हार्मोनिक इक्विव्हलंट असतो सी फ्लॅट. का? कारण सी पेक्षा त्याचा स्वर थोडासा कमी आहे किंवा ती सीच्या डाव्या बाजूला आहे किंवा सी पेक्षा फ्लॅट आहे म्हणून सी फ्लॅट. आता पाहूयात बीच्या डाव्या बाजूला कोणती की असते ते. तर बीच्या डाव्या बाजूला तीन ब्लॅक कीजच्या ग्रुपमधली सर्वात शेवटची की जिचं नाव ए शार्प किंवा बी फ्लॅट असतं ती की असते. मुळात त्या कीचं नाव बी फ्लॅटच यासाठी असतं कारण ती बीच्या डाव्या बाजूला आहे किंवा बी पेक्षा तिचा स्वर थोडासा कमी आहे किंवा फ्लॅट आहे म्हणून. तर बीच्या डाव्या बाजूला बी फ्लॅट आणि बी फ्लॅटच्या डाव्या बाजूला काय असते तर ती असते ए. म्हणजे बी ला फ्लॅट केलं की आपल्याला मिळतो बी फ्लॅट आणि बी फ्लॅटला फ्लॅट केलं की आपल्याला मिळतो ए. म्हणून एचं दुसरं नाव आहे बी डबल फ्लॅट.
आणि ए आणि बी डबल फ्लॅट हे झाले एन हार्मोनिक इक्विव्हलंट्स. आता ए च्या डाव्या बाजूला काय असतं ते बघूया. ए च्या डाव्या बाजूला असते ए फ्लॅट आणि ए फ्लॅट च्या डाव्या बाजूला असते जी, म्हणजे ए पेक्षा फ्लॅट ए फ्लॅट आणि ए फ्लॅट पेक्षा फ्लॅट म्हणजे जी. तर जी चं दुसरं नाव काय असेल, ए डबल फ्लॅट. आणि जी आणि ए डबल फ्लॅट हे झाले एन हार्मोनिक इक्विव्हलंट्स. आता वळूयात पुढच्या व्हाईट की कडे, जिचं नाव आहे एफ. जी च्या डावीकडे जर तुम्ही गेला तर तुम्हाला मिळते जी फ्लॅट, म्हणजे जी ला फ्लॅट केल्यावर जी फ्लॅट मिळते. आणि जी फ्लॅटला जर तुम्ही फ्लॅट केलं, जी फ्लॅटच्या अजून थोड्या डावीकडे गेला तर तुम्हाला मिळते एफ. म्हणजे जी फ्लॅटला फ्लॅट केल्यावर जर एफ मिळत असेल तर याचा अर्थ जी डबल फ्लॅट आणि एफ हे झाले एन हार्मोनिक इक्विव्हलंट्स. इंटरेस्टिंग आहे की नाही. आता पुढची की बघूया. एफ ला थोडंसं डावीकडे नेऊयात. एफ ला थोडंसं डावीकडे नेल्यावर आपल्याला मिळते ई, म्हणजेच एफ ला फ्लॅट केलं तर आपल्याला मिळते ई. म्हणूनच ईचं दुसरं नाव एफ फ्लॅट. आणि ई आणि एफ फ्लॅट हे झाले एन हार्मोनिक इक्विव्हलंट्स. आता ई च्या डावीकडे जाऊया. थोडं ई च्या डावीकडे गेलात म्हणजे ईचा स्वर थोडासा कमी केलात किंवा फ्लॅट केलात की आपल्याला मिळते ई फ्लॅट. आणि ई फ्लॅटला परत फ्लॅट केलं, अजून थोडासा डावीकडे गेलात की आपल्याला मिळते डी. म्हणजेच डी आणि ई डबल फ्लॅट हे झाले एन हार्मोनिक इक्विव्हलंट्स. आता अजून पुढे जाऊयात. डी ला थोडस फ्लॅट करूयात. डी च्या डावीकडे गेलो, डी ला फ्लॅट केलं की आपल्याला मिळते डी फ्लॅट, जी आहे दोन ब्लॅक कीच्या ग्रुप मधली फर्स्ट ब्लॅक की. आणि या डी फ्लॅटला परत फ्लॅट केलं, म्हणजे डी फ्लॅटच्या अजून थोडस डावीकडे गेलो की आपल्याला मिळते सी. म्हणजेच डी डबल फ्लॅट आणि सी हे झाले एन हार्मोनिक इक्विव्हलंट्स. आणि स्टाफ नोटेशन्स मध्ये या एन हार्मोनिक इक्विव्हलंट्सला अत्यंत महत्व आहे. आता या सगळ्या कीजची सगळी वेगवेगळी नावं, म्हणजे सगळे एन हार्मोनिक इक्विव्हलंट समजून घेऊयात. सी चे एन हार्मोनिक इक्विव्हलंट्स असतात बी शार्प आणि डी डबल फ्लॅट. डी चे एन हार्मोनिक इक्विव्हलंट्स असतात सी डबल शार्प आणि ई डबल फ्लॅट. ई चे एन हार्मोनिक इक्विव्हलंट्स असतात डी डबल शार्प आणि एफ फ्लॅट. एफ चे एन हार्मोनिक इक्विव्हलंट्स असतात ई शार्प आणि जी डबल फ्लॅट. जी चे एन हार्मोनिक इक्विव्हलंट्स असतात एफ डबल शार्प आणि ए डबल फ्लॅट. ए चे एन हार्मोनिक इक्विव्हलंट्स असतात जी डबल शार्प आणि बी डबल फ्लॅट. आणि बी चे एन हार्मोनिक इक्विव्हलंट्स असतात ए डबल शार्प आणि सी फ्लॅट. आणि शार्प लिहिण्यासाठी हॅश, फ्लॅट लिहिण्यासाठी स्मॉल बी, डबल शार्प लिहिण्यासाठी एक्स आणि डबल फ्लॅट लिहिण्यासाठी दोन स्मॉल बीज वापरतात. हे होते एन हार्मोनिक इक्विव्हलंट्स. आय होप ही माहिती तुमच्यासाठी खूपच इंटरेस्टिंग असेल, कारण मला ही समजावून सांगताना खूप मजा आली. सो स्टे ट्यून्ड फॉर मेनी मोर व्हिडिओज लाईक दिस. थँक्यू.